राष्ट्रवादीमध्ये सगळे टोळीवाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशमुख पाटील असला की तो सगळीकडे चालतो. तो बिचारा ब्राह्मण असून आडनाव जरी देशमुख असतं तर लवकर कळला नसता. मग यांना वाटलं असतं हे आपल्याच जातकुळीचं आहे. पवारांना देवेंद्र फडणवीसचा राग नाही, ते त्यांच्या टोळीत सामील होत नाही म्हणून राग आहे. अक्षरशः मंत्रीपद गेल्यावर राव अधिकारी ओळखेन आता. जवळ गेलो तरी तो बघिना झाला, त्याला सांगायला लागतोय सदाभाऊ आला. पण राजू शेट्टी हे बाप होयला गेले आणि त्याचा परिणाम एक चांगली चळवळ आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. राजू शेट्टींचा चेहरा आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेला. नमस्ते, लेट्स अप सभेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत माजी राज्यमंत्री मान्य सदाभाऊ खोत, शेतकरी संघटनेचे नेते, एक आक्रमक आणि झुंजार नेते. याशिवाय छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे नेते म्हणून सदाभाऊंची उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे. सरकारमध्ये होते, आता सरकारमध्ये नाही आहेत. आमदार होते, आता आमदार नाही आहेत. तरी त्यांचा जो लढाऊबाणा आहे तो आजही कायम आहे. अनेक आंदोलन उरकूनच ते आज आपल्या लेट्सअप सभेमध्ये आलेले आहेत. पण भाऊ, आपलं लेट्सअपमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही किती दिवसानंतर हे आजचं जे पुणे महापालिकेसमोर जे आंदोलन केलेलं आहे हे किती दिवसानंतर झालेलं आहे? मी तसं आंदोलन करून माझ्या माहितीप्रमाणे 10-11 महिने अवधी होऊन गेले. बरं. सरकार बदलल्यानंतर मग सरकारसमोर जाऊन प्रश्न मांडणं, बैठका लावून घेणं आणि त्यातून काही संवादाच्या माध्यमातून जे प्रश्न सुटतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला. एकतर सरकार नवीन आलं की कोणत्याही सरकारला काही काळ आणि वेळ द्यावा लागतो, तसा तो काळ आणि वेळ आम्ही या सरकारलाही दिला. आम्ही घटक पक्ष म्हणून जरी आज रयत क्रांती संघटना सरकार बरोबर जरी असली तरी सरकारला एखाद्या प्रश्नाची जाणीव होत नसेल, जाग येत नसेल, तर त्यावेळी आपलं जरी सरकार असलं तर त्याला हलवायला लागतं. ओके. त्यामुळे आणि आज आम्ही हलवण्याचा प्रयत्न केला, गड्यानं झोपू नका. ओके. पण अनेक जण असं म्हणतात की जेव्हापासून सदाभाऊ भाजपशी भाजपच्या सोबत गेलेले आहेत तेव्हापासून सदाभाऊ शांत झालेले आहेत. त्यांना सत्तेची मेवा चाखला मिळाल्यापासून सदाभाऊंना आंदोलकांचा किंवा आंदोलनाचा विसर पडलेला आहे. काय आहे की मी राज्याचा राज्यमंत्री झालो आणि संपूर्ण महाराष्ट्र भिजून काढला. शेतकऱ्याच्या बांधावरती गेलो. ज्या ज्यावेळी आसमानी संकट, सुलतानी संकट शेतकऱ्याच्या समोर उभा राहिलं त्या त्यावेळी मी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलो. एक आठवण तुम्हाला सांगेल की माझ्याकडे पणन खातं होतं आणि नाशिकला स्टॉक केलेल्या कांद्यावरती धाडी कांद्याचं काम सुरू झालं मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याचा परिणाम असा झाला की कांद्याचा भाव कोसळला. म्हणजे 20-25 रुपये किलोचा कांदा 7-8 रुपये किलोवरती आला. लगेच दुसऱ्या दिवशी मी नाशिकला गेलो, बैठक घेतली, मार्केट कमिटीमध्ये गेलो, शेतकरी जमले आणि मी तिथं शेतकऱ्यांना संबोधन करताना सांगितलं की राज्य सरकार या राज्याचा प्रधानमंत्री बनवून सांगत आहे की कोणी तुमच्या साठ्यावर दरोडा घालायला किंवा छापा घालायला येणार नाही. कोण जर आलं छापा घालायला तर आपल्या घरात चोर शिरलाय असं समजून त्याला दांडक्यानं फोडून काढा. असं तुम्ही मंत्री असताना आणि कलेक्टरनी मला म्हटले अहोवरनं आलंय, मग आता कुठून आलंय तर ते म्हणले दिल्लीवरनं आलंय, आता हे मुंबईवरनं आलंय, मला थांबवायचं, विषय सोडून द्या. कारण राज्यमंत्री म्हणजे बारकं शिपूट असते, ते त्यानं वारवी लागत नाही, जागा भी स्वच्छ होत नाही. कवचितच राज्यमंत्र्याला अधिकार फार मिळतात, फार कमी राज्यमंत्र्या. आम्ही तसंच होतो. अच्छा. तारांकित प्रश्नाला उत्तर देणं आणि कॅबिनेट मंत्री हुसके पाटी खेळायला गेले की आपण जाऊन तोफाच्या तोंडी जायचं, तोंडी जाऊन उभा राहणं. ओके. पण जेव्हा आता गेले काही दिवस तुम्ही भाजप सोबत आहात आणि तुम्ही रमलेले दिसताय, तर खरोखरी तुम्ही भाजप सोबत रमलेले आहात? तुम्ही जर बघितलं आघाडी सरकारच्या काळामध्ये सुद्धा आंदोलन सगळ्यात जास्त आम्ही केलेली होती. बर. आम्ही भाजप बरोबर होतो. त्यांचा त्यांचा राजकीय अजेंडा चाललेला आहे, आम्ही आमची संघटना. आमचा अजेंडा हा शेतकरी, ग्रामीण भागातली जनता, त्यांच्या समस्या, हा घेऊन आम्ही पुढे निघालो. बर. मी आज आंदोलनाला नाव देताना म्हटलं की आमचं हे आंदोलन इंडिया विरुद्ध भारत आहे. बरं. कारण आमचा संघर्ष
हा इंडियाच्या विरोधात आहे आणि तो भारतातल्या जनतेचा आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळा शरद जोशी म्हणायचे स्वातंत्र्य इंडियाला मिळालं भारताला मिळालं नाही. ओके, पण तुम्ही एकच मिनिट त्याच्यावर थोडं थांबवतो, पण हीच फ्रेस तुम्ही 30 वर्ष वापरतात, हाच वाक्प्रचार तुम्ही 30 वर्ष वापरतात, इंडिया विरुद्ध भारत. बरोबर. नाही त्याचा असा आहे की कष्ट करणारा जो वर्ग आहे तो शेतीवर राबणारा शेतकरी शेतमजूर हा गावात आहे. ओके. आणि त्याचा खळ लुटणारा जो वर्ग आहे राहणारा तो शहरामध्ये आहे. त्याचा अर्थ माझा शहरातल्या मध्यमवर्गीय किंवा झोपडपट्टी इथल्या माणसावरती आक्षेप नाही आहे. कारण अनेक राजकीय नेते मंडळी घ्या, वरिष्ठ अधिकारी घ्या, ते स्थिर सावर झाले की ते मुक्काम कुठं ठोकतात, इंडियात ठोकतात. असा एक अधिकारी मला दाखवा की आयएएस अधिकारी महाराष्ट्राचा की तो आलाय आणि गावात शेती घेतली आहे आणि शेती करून शेतीवर प्रबोधन करायला लागलेला आहे, जनतेला हक्क मिळवून द्यायला लागलेला आहे असं दिसणार नाही. असा एखादा जर आयएएस अधिकारी असता तर तो शरद जोशी झाला असता. शरद जोशींनी स्वतः आंबेडकरला गेले, शेती घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं की हा धंदा आजबट्ट्याचा आहे, त्यांना शेतीचं अर्थशास्त्र समजलं. आज या सगळ्या बाबूंना शेतीचं अर्थशास्त्र समजलंय का? समजलंय. पण तेही खळ लुटण्यामध्ये सामील आहेत आणि कुणाला तरी लुटल्याशिवाय कुणाचा तरी किसा गरम होऊ शकत नाही. आणि म्हणून आमची जी लढाई आहे तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की ही आमची नाही आहे, ही अगदी लढाई महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पासून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठीशी रयत का उभा राहिली, तर त्यावेळी रयतेचं खळ लुटलं जात होतं. आणि म्हणूनच त्यांच्या आई साहेबांनी हातामध्ये सोन्याचा नांगर घेतला. म्हणूनच एक वाक्य प्रचार झालेला आहे, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागल तर या बरोबर. त्या काळामध्ये काय असं सूतगिरण्या, साखर कारखाने, दूध सण, डांबरी रस्ता करायचा आहे, पुलं बांधायचे, तर धरणं बांधायचं हे नव्हतं ना. त्या काळामध्ये उपजीविकेचं साधन हे शेती होतं आणि सगळे उद्योग शेतीच्या भोवतं फिरत होते. आज ही परिस्थिती ग्रामीण भागाची तशीच आहे, तशीच आहे. पण जेव्हा तुम्ही असं आपल्या सरकारविरुद्ध आंदोलन करता, म्हणजे 2014 पासून भाजप सरकार आहे, जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरता तेव्हा फडणवीसांचा किंवा बावनकुळेंचा फोन येतो का, भाऊ जरा तुम्ही जरा जास्तच बोलताय आपल्या सरकारच्या विरोधात किंवा शेतकऱ्यांसाठी, असं कधी होतं भाजपाकडे तुमच्या दबाव येतो? कधीही भारतीय जनता पक्षाकडून अशी विचारणा झाली नाही. बरं. कधीही माझ्यावरती असा दबाव आला नाही. बरं. कारण त्यांना माहित आहे की प्रश्न असला की माणसं नेत्यानं तो प्रश्न हातात धरतात आणि कामाला लागतात. आजही मला देवेंद्रजींचा फोन आला. बरं. तिने अधिकाऱ्यांना लगेच आदेश दिले, हे केलं ही बरोबर केलं नाही, अयोग्य आहे. आणि नंतरच तो टेम्पू आम्हाला सुटला म्हणून आयुक्तांनी सांगितलं. आयुक्तासारखा आयएएस दर्जाचा अधिकारी सुद्धा इतका लबाड बोलू शकतो हे मला आज पहिल्यांदा दिसलं. हे घातलं आता उद्या मी परवा लिखी घालणार आहे. कारण ह्यानं काय परिणाम होईल, तर ज्यादा शिकलेले माणूस ह्या भामटेगिरी असतात. बरं. काय आणि त्यांच्यापासून लोक भीती तयार होईल. आता ज्यादा शिकलेल्यापासूनच भीती जास्त आहे. ओके. या देशाचं वाटुळ ही अडाण्यांनी केलं नाही, शिकलेल्यांनी केलं. शिकलेल्यांनी केलेलं. ओके. मला भाऊ पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही भाजपसोबत आता गेलेले आहात, तर तुमचं ऊस आंदोलन गेले काही दिवस झालेलं नाहीये, ज्यांनी शेतकऱ्यांचे FRP थकवलेले आहेत, ज्यांचे कारखाने बुडवले आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही दिल्लीच्या वाऱ्या करत असता, असं आम्ही पाहिलेलं आहे, तर काय नक्की वस्तुस्थिती? योगेशजी, आम्ही मंत्रिमंडळात होतो त्यावेळी साखरेची किंमत 70 वर्षामध्ये पहिल्यांदा आम्ही बांधून घेतली, 31 रुपये. नंतर आता ती थोडी वाढली. इथेनॉलला आम्ही परमिशन देण्याचा आग्रह धरला, त्या पद्धतीने इथेनॉलचं धोरण ठरलं. भाजपाला नियमनमुक्तीचा निर्णय झाला. संत शिरोमणी सावतामाळे आठवडा बाजार योजना माझ्या काळात मंत्रालयाच्या दारामध्ये आम्ही बाजार भरवला. आता कसं आहे, झायाचं कुणावर तुमच्या मनातलं मला लक्षात आलं माहिती आहे, पण आता झायाचं कुणावर लक्षात आलं का? त्यातल्या त्यात मऊ जागा कुठं आहे तिथं माणूस बसतो. बरं. लक्षात आलं का? दगडापेक्षा वीट बरी. अच्छा. काय अशी एक गावगाड्यातली म्हण आहे. आज आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जरी असलो तर आम्ही सत्तेसाठी बरोबर नाही आहे, आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी बरोबर आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने एक जो निर्णय चांगला घेतला मी त्यांचं समर्थन करत आहे. पण कृषी विधेयकं जी आली त्याचं समर्थन शरद जोशींची शेतकरी संघटना आणि आमच्या संघटनेने या राज्यामध्ये आम्ही त्याचं समर्थन केलं. बरोबर. आणि आम्ही मोठी यात्रा सुद्धा काढलेली होती.
आता ह्या ऊसवाल्यांचं जे आहे, ज्या नेत्यांबरोबर तुम्ही फिरता, त्यांना तुम्ही कधी सांगत नाही का की बाबा तुम्ही FRP थकवलेली आहे, तुमच्या तुम्हाला थकामी आम्ही दिलेली आहे? त्या नेत्यांना तुम्ही काही मार्गदर्शन करता का? असं आहे की तुमच्या एक लक्षात येईल की देवेंद्रजींच्या काळामध्ये ऊसाची आंदोलनं झाली नाहीत. आपण 99% FRP त्या काळामध्ये कारखान्यांना द्यायला लावली, भाग पाडली, आणि काही कारखान्यांना आपण त्या काळामध्ये मदतही केलेली होती. आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये कोरोना आला आणि कारखानदारीचंच राज्य आलं. कारण मी नेहमी म्हणत असतो की खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी हा पक्ष हा सरदारांचा पक्ष आहे. आणि राष्ट्रवादीमध्ये सगळे टोळीवाले आहेत काय, त्यामुळे ते कुठेही गेले, कुठल्याही पक्षात गेले तर त्यांच्यावरती काही फारसा फरक पडत नाही. परंतु आताच्या काळामध्ये आम्ही ऊसाच्या प्रश्नावरती गेल्या 2 महिन्यापूर्वी सुद्धा ज्यांनी FRP दिलेला नाही त्याच्यावरती कारवाई करा, काही काही ठिकाणी आम्ही आंदोलन केले. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मी स्वतः FRP प्रश्नावरती आंदोलनात होतो. एक चांगला प्रश्न तुम्ही काढला, यातून आपल्याला काय करावं लागेल ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी? तर हवाई अंतर जे आहे 2 कारखान्याच्या मधलं 25 किलोमीटरचं, ते काढणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या हातामध्ये 10 किलोमीटर काढण्याचं आहे, 15 किलोमीटर अंतर काढण्याचं हातामध्ये केंद्र. आता आपल्यातले कारखानदार काय म्हणत आहेत की हवाई अंतर काढलं तर सरकारचे पैसे बुडतील, कारण सरकारनं शेअर्स घेतलेले आहेत, भागभांडवल दिलेले आहे, सहकार चळवळ बुडेल. आता मला सहकार चळवळ कुठं हे सुद्धा दुर्बीण आणून शोधावी लागेल. ही सहकार चळवळ नाही, ही सहकार चळवळ आहे. ही एका कुटुंबाची चळवळ झालेली आहे. जो कोण चेअरमन आमदार असेल ज्याच्या ताब्यात कारखाना आहे त्याच्या कुटुंबाची चळवळ आहे, ती जनतेची चळवळ राहील. मला असं वाटतं की हवाई अंतर काढावं आणि सहकार तत्वावर का असेना, राहू द्या प्रायव्हेट, सहकार तत्वावर मागेल त्याला लायसन द्या. शेतकरी एकत्रित आले आणि तिने कारखाना काढायचा ठरवला तर त्यांना द्या. एकदा स्पर्धा लागून दे, हे म्हणते ती कारखानदारी अडचण येतील. असे कसे गावात 4-5 पिठाच्या चक्क्या असल्या तर असा होतं का पिठाच्या चक्केवाली अडचणीत आली? स्पर्धा असल्यानं ग्राहकाला न्याय मिळतो, उत्पादकाला न्याय मिळतो. गावात जर एकच पिठाची चक्की असली तर चक्कीवालं माजल्यागत करतं, मग बारीक दळून देत नाही, गुढीनं बोलत नाही, उधार देत नाही. पण 2 चक्क्या असल्या तर गुढीनं बोलतं, बारीक दळतं आणि गिराईक सटकुनी म्हणून चक्कीतच झोपतं. लक्षात आलं? त्यामुळे जर उद्योग म्हणून या कारखानदारीकडे जर बघायचं असेल तर ह्याला स्पर्धा पाहिजे. जिथं स्पर्धा नसती तिथं उद्योग होत नसतो, तिथं लुटमार होत असते. सहकाराच्या स्पर्धेकडून थोडं मी राजकीय स्पर्धेकडे येतो. तुमच्यात आणि गोपीचंद पडळकर या दोघांमध्ये स्पर्धा एक सुरू असते आणि ती स्पर्धा सुरू असते की पवार कुटुंबाला सर्वाधिक खालच्या पातळीवर जाऊन टीका का करायची. हे तर या दोघांमध्ये तुमचं काही ठरलंय का? आज एकानं उद्या एकानं असं काही बोलायचं आणि पवार कुटुंबाला सारखं टार्गेट करायचं आणि असा निरोप तुम्हाला फडणवीसांनी दिलेला आहे का? एक मी स्पष्ट सांगतो, देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वानं जे काही आम्ही 2014 पासून त्यांच्या बरोबर आहे, कधीही कुणावर तुम्ही अटॅक करा, कुणाच्या विरोधात आंदोलन करा, सरकार असताना सरकार नसताना कधीही त्या माणसानं सांगितलं नाही. बरं, हे मी अगदी प्रजळपणानं स्पष्ट करतो. ओके. काही सल्ला आम्ही त्यांच्याकडं घ्यायला जातो, विचारतो, तो माणूस आम्हाला व्यवस्थित सांगत असतो की यातून सदाभाव काय हाताला लागेल, एखादा आंदोलन करायचं झालं आम्ही उगाच काहीतरी मागणी केली तर तो अभ्यासपूर्ण माणूस सांगत असतो की इथं आपण जरी असलो तरी ह्याच्या पुढे आपण देऊ शकत नाही. एसटी आंदोलनामध्ये त्या माणसाने आम्हाला स्पष्ट सांगितलं की सदाभाव आता थांबायला लागते, कारण ह्याच्या पुढे कोणतेही सरकार आलं तर फार काय देऊ शकत नाही. त्यामुळे मला एक काय वाटतं तुम्हाला खरं सांगतो, राजकारणामध्ये बऱ्याच वर्षानं या महाराष्ट्राच्या पटलावरती वसंतदादालाही हरवू शकतो, यशवंतराव चव्हाणांनाही मी शरण आणू शकतो आणि दिल्लीलाही झुलवू शकतो, ही किमया शरद पवारांच्यात आहे असा जो काही आभास तयार झालेला होता तो आभास तोडून काढण्याचं काम
हे देवेंद्र फडणवीसने केलं. आता ठीक आहे, त्याची जात बिचाऱ्याची जात बऱ्याच वेळा आडवी येते, कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशमुख पाटील असला की तो सगळीकडे चालतो. तो बिचारा ब्राह्मण असून आडनाव जरी देशमुख असलं तर लवकर कळला नसता. मग यांना वाटलं असतं या आपल्या जात कुळीचा आहे. हा महाराष्ट्राच्या राजकारणातला मोठा सेटबॅक आहे. आणि पवार साहेबांना दोन हात करणारा पहिल्यांदा पट्ट्या भेटला देवेंद्र फडणवीसच्या रूपाने. त्याचं कारण असं आहे ते मी सांगतो पुढे. त्याचं दवाखाना नाही, त्याच्या शाळा नाही, त्याच्या कारखाना नाही, त्याचं सूत गिरण नाही, त्याचं काही नाही. त्यामुळे ह्या गड्यांना काही घावत बी नाही. त्यामुळं त्याची भीती ह्यांना वाटते. पवारांना देवेंद्र फडणवीसचा राग नाही, ते त्यांच्या टोळीत सामील होत नाही म्हणून राग आहे. राग अजिबात. मग त्यांना काय सुशील कुमार शिंदे साहेब ज्यावेळी त्यांच्या टोळीला चाप लावायला लागल्यावर खुर्चीवरनं बाजूला. ओके. ते पाठिंबा कुणाला देतात? तुम्ही आमच्या टोळीला बरोबर घेऊन जायचं. पण पडळकरांनी तुमचं काय बोलणं होतं का? आपला प्रश्न तो राहिला की तुम्ही ते काय करायची, उद्या मी करतो असं काय तुम्ही मिळून ठरवता का? हे काय योगेजी, गोपीचंद पडळकर हा फार छोट्या गावातनं आलेला कार्यकर्ता, फार छोट्या गावातनं. मी त्याच्या घराकडे गेलेला आहे, मी मुक्काम केलेला आहे, मी राहिलेला आहे. आज नाही, ज्यावेळी मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर सोलापूर जिल्ह्यात जात असताना आम्ही बैठामार्गे त्यांच्या गावापासून आम्ही जात असू. अनेक वेळा त्या बिचाऱ्यानं आम्हाला थांबवलं, चहा पाणी केला, नाश्ता दिला. मी तो लहानपणापासून कशा पद्धतीनं लढत लढत आलेला आहे तो मी कार्यकर्ता बघितलेला आहे. एक प्रॉब्लेम आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, वंचित असलेल्या एखादा समाजातला पोरगा, तळातला पोरगा, खेड्यातला पोरगा, मातीतला पोरगा, शेताभातातला पोरगा, हिथं आला की ही टोळकं त्याला जमवूनच घेत नाही. भानगड काय असते की रेल्वेचं एक उदाहरण देतो. मुंबईच्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती गर्दी तुफान असते, जो आत चढतो तो बाहेरच्या आत येऊन देत नाही, आणि एखादा घुसून आत आला तर लवकर जागा देत नाहीत. तशी इथली परिस्थिती आहे राजकारणामधली. हे ग्रामीण भागातलं आहे, खेड्यातलं आहे पोरग, आलं बोलायला लागलं. पण ह्या पोराला, गोपीचंद पडळकरला समाज का उचलतो? सदाभाऊला समाज का उचलतो? तर आम्ही प्रस्थापितांच्या छाताडावर नाचायला तयार असतो, छाताडावर उभा राहतो. म्हणून विस्थापित लोक आम्हाला विचारतात, म्हणून आम्ही विस्थापितांच्या गळ्यातलं तायत आहे. ही लढाई या राज्यामध्ये जी आहे फार पूर्वीपासूनची आहे. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई. त्या लढाई तो नेतृत्व विस्थापितांचं करतो. त्याला नाही म्हणतो कोणाचा आक्षेप असायचं कारण नाही. फक्त आक्षेप तो आहे, तो भाषेबद्दलचा आक्षेप आहे. गावाकडची भाषा आहे, त्याला बरी वाटत नसेल त्याला आम्ही काय करावं? त्यांना आमच्या शाळेत शिकायला यावं. अच्छा. आता ती इंडियाच्या शाळेत आहेत. आता इंडियाची भाषा आम्हाला जमत नाही. तुम्ही जर म्हटला होत्या पुणेरी भाषा बोलतो, बोलायचं कसं? तुम्ही म्हटला होत्या मुंबईची भाषा बोलतो, अरे रे तो खाना खाया करे कसं जमत नाही. पुणेरी भाषा बोलायचं झालं, जेवताय का जाताय? आता या मान जमत नाही. आम्ही गावाकडची माणसं, तांब्या घ्या जेवायला बसा. तो म्हणला नाही जेवण आलो की क्वारभर खावा. तुम्ही म्हणणार ठीक आहे पुणेरी माणसं काय जेवण आला परत कचरी जेवायला या. म्हणजे आता ही त्या त्या भागामध्ये राहतो, मातीत राहतो, त्या मातीचा गुणधर माहिती. ओके. अच्छा. त्यामुळे तुम्ही आक्रमकपणा तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार ती गावगडीतली भाषा आहे. ओके. आम्ही काय करावं? हे कीड आहे, ही लागलेली कीड आहे, हे लागलेलं काय म्हणजे शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारण लागलेली कीड आहे, हे कोणत्या याच्यात बसत आहे? अहो ही गावात म्हणती ती ही खिडकं आहे. सत म्हणते ती एखादा काहीतरी खुडीलपणा केला तर ही खिडकं आहेत. आता त्याच्या पुढे जाऊन म्हणते ती. पण तुम्ही म्हणणार हे भाऊ आणि कसलं बोलायला लागलं, लय वाईट गावात बोलते ती. हो, लक्षात आलं. आता ते पवार साहेब गावातनं वर आलं, त्याला गाव विसरलं, कारण ते माणिक जर्दामध्ये गेलं. गावात कुठं माणिक जर्दा आहे? काही छाप आहे गावात? अच्छा. त्यामुळं पण दुसरं काय असं मला विचारायचंय, पण या म्हणजे तुम्ही पडळकरांना काही मार्गदर्शन करता का? कशाला मार्गदर्शन करायचं? असा आहे की तो बोलतोय प्रस्थापितांना, पण तुम्ही मला लढायला जमत नाही. जोडी फार बरं वाटतं. तुमच्या दोघांची जोडी कशी काय जमली ती की म्हणजे अगदी सगळे म्हणजे एसटी आंदोलनमध्ये एकत्र, सभांमध्ये एकत्र, काय म्हणजे कशी काय जोडी जमली तुमच्या दोघांची? आहे फाटकी नेहमी एकत्रित येतात. बरं. अच्छा. लक्षात आलं. ते मी फाटकं, मी फाटकं. मग दोघांचा थोडा मेळ जमून गेला. त्याला जयंत पाटील काही कॉमन मुद्दा आहे का तुमच्या दोघांमध्ये? तुम्ही दोघं उठले सुटले की ते जयंत पाटलाच्या मागे लागतात काय? नक्की. अहो काय झालंय हे
यांना हे ठराविक लोक आहेत बरं, ह्यांच्या मागे लागणारे चार दोन आहेत लगेच पुढे येते, ह्यांच्या कोणी मागेच लागले जे पाटील बी चांगला माणूस आहे, शरद पवार साहेब बी चांगला माणूस आहे, चांगलं म्हणायला लागतंय कोणाचं दिवस कसं येतील काय माहित आहे बरोबर, त्यामुळे सगळी चांगली म्हणायचं आपण, पण आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात आहोत, त्यांचं वाडं उद्ध्वस्त आम्हाला करायचंय. ओके, आता तुम्ही म्हणणार वाडं उद्ध्वस्त का करायचं, आमचा वाडा नाही म्हणून यांचा उद्ध्वस्त करायचा. ओके, असे थेट आणि रोखठोक भूमिका आहे तुमची. कशाची? वाडा उद्ध्वस्त करायचं, आमचं नाही म्हणून पण त्यांचा उद्ध्वस्त. आता आमचं आमचं वाडं काय, आमचं ही पाल्याचं छपराला बी आग लावती ती, मी यांचं वाडं ठेवायचं कशाला. अच्छा, ज्यांनी वर्षानुवर्ष आमच्या आजोबाची पंजोबाची राख रांगोळी केली, बापाची राख रांगोळी केली, आमचा बाप कर्जात जाणवला, कर्जात मेला, त्याला धोरण ह्यांचं जबाबदार असेल, यांच्या लुटीच्या धोरणामुळे माझा बाप जर कर्जामध्ये मेला असेल, लेकरा बाळांना आमच्या शिक्षण मिळालं नसेल, धडूत कपडा मिळाला नसेल, गोडदळ खाल्लं नसेल, तर ही व्यवस्थेमध्ये ज्यांनी उभा केलेली आहे त्यांचं महल उद्ध्वस्त करावंच लागते. पण आता असं पण आहे की जेव्हा सदाभाऊ मंत्री झाल्यानंतर त्यांचं पण महाल आता त्यांच्या गावी उभा राहिलेला आहे. एकदम मस्त आहे. माझा कितीचा महल आहे, केवढा महल आहे, ज्यांना कोणाला पाहिजे त्यानं घ्यावा, त्याचा मला द्यावा, मला काहीच वाईट वाटणार नाही. आता एक सांगण्यासारखं नाही, पण तरी मी सांगतो माझा महल कोणच घ्यायला येणार नाही, त्याचं कारण आहे तो आहे 1.5 कोटी त्यातला आणि कर्ज आहे 90 लाख आणि तिचा आता ती याचा बिजानं वाढले, ते त्यावेळी मला बांधायला खर्च आला तर 30-35 लाख. बरं, त्यामुळे पण 30-35 लाख खर्च 90 लाख कर्ज कसं काय? आज व्हॅल्युएशन वाढते ना. आता ज्यावेळी मी बांधला त्यावेळी सळी होती 13,000 आता स्टील झालंय 65,000 व्हॅल्युएशन वाढलं की. अजित पवार तेच म्हणतात, स्टीलचा भाव त्यांनी सांगितला की भाजपच्या काळामध्ये कशी महागाई वाढली हेच अजित पवारने सांगितलं होतं. हे तुम्हाला मान्य आहे का थोडस? अजित भाजपच्या अजित दादांना आता महागाई कशात वाढली मला माहित नाही. स्टील मध्ये दादा वाढले असेल तर कुठल्या शेतात स्टील पिकतोय बघायला लागेल, त्याचा अभ्यास जास्त अजित दादाचा आहे. या महागाईच्या नावाखाली शेतकऱ्याच्या शेतमालाची लूट केली, कांद्याचा भाव पडलो कधी अजित दादा बोलला नाही त्यांच्या सरकारच्या काळात सुद्धा. ओके, टमाट्याचा भाव पडलो कधी अजित दादा बोलला नाही त्यांच्या सरकारच्या काळामध्ये. दुधाची माती झाली ती, लोक रस्त्यावर आले, अजित दादा बोलला नाही. अजित दादा गरीब माणूस आहे, त्याचं नाव दारिद्र्य रेषेमध्ये आहे, त्यामुळे त्याला स्टीलच दिसणार, आम्हाला स्टील दिसत नाही, आम्हाला शेताभातातलं शेतकऱ्याचं पीक दिसतं. तर अमित शहा जेव्हा सहकार मंत्री झाले, ते झाल्यानंतर सहकारला शिस्त लागेल, जे सहकारामधले जे काही तुम्ही म्हणता जे काही खडे आहेत ते दूर सारले जातील, पण तसं काही झालेलं दिसत नाही अजून. सहकाराला शिस्त लागायची असेल तर सहकारामध्ये स्पर्धा घ्यावी लागेल. जोपर्यंत सहकारामध्ये हम दो हमारे दो सारखा कायदा आहे तोपर्यंत आमचा कारखाना तोच तुमचा कारखाना. ओके, ह्याचं नाव सहकार असं जोपर्यंत आहे तोपर्यंत सहकारामध्ये शिस्त येणे नाही. ओके, अच्छा, त्यामुळे स्पर्धा यावी या मतावर. स्पर्धा 100% सहकारामध्ये आली पाहिजे. ओके, माझा पुढचा प्रश्न आहे तुमच्या जुन्या मित्रांबद्दलचा आहे, त्या म्हणजे राजू शेट्टींबद्दलचा आहे. त्यांची भेट होण्यात किती दिवस झाले तुम्हाला? काय झालं की त्यांची आमची आता सध्या बरेच वर्षापूर्वी चुकाभूक झाली. बरं, त्यामुळं त्यांचा गावचा रस्ता वेगळा आहे, आमच्या गावचा रस्ता वेगळा आहे. बरं, ते कधीतरी असं तुमच्यासारख्याने विचारलं तर त्यांची भाषा वेगवेगळ्या पद्धतीनं ते माझ्यावरती टीका टिप्पणी करत असतात. नाव पण घ्यायचं नाही मला सदा आणि नाही नाही ते तसं नसतंय. आणि मग काही दुसरं कशी द्यायची असते ती, नाव घ्यायचं नाही हे काही खरं नाही, कारण तुम्ही मला त्यांच्याबद्दल विचारूच नका सदाभाऊंबद्दल असं आम्हाला सांगत असतात. ते चांगली गोष्ट आहे ना, कशाला माझं सपन पडावं त्यांना तुम्ही. ती तर कुठं ऋतिक रोषण जावं लागत आहे की मला ती आठवण येत आलीच पाहिजे, त्यामुळं काही तो प्रॉब्लेम नाही. अच्छा, पण असं एक ते ठीक आहे तुमच्या दोघांमधला वाद, पण तुमच्या दोघांच्या वादामध्ये शेतकरी संघटना नुकसान झालं असं तुम्हाला वाटत नाही का? शेतकरी काय नाही, उलट स्पर्धा लागली. बरं, तिथं सहकारासारखी स्पर्धेचा नियमित लागू झालं ना. बरं, मग आता मी आंदोलन केलं, उद्या ते आंदोलन करतील कशावर तरी, तिने केलं की मला वाटतं आता आपण केलं पाहिजे. उलट लोकांना पर्याय निर्माण झालं. ओके, त्याच्या शिक्षकांच्या अनेक संघटना आहेत, म्हणून याचा अर्थ काय, सगळीच शिक्षकाचा पगार वाढ मागते ती. कुठली संघटना म्हणते का पगार देऊ नका, सुट्टीचा पगार देऊ नका, सगळी पगार वाढते ती, वेतन आयोग मागते ती, पेन्शन मागते ती, तसं आमचं आहे.
कितीही संघटना झाल्या तर त्या शेतकऱ्यांचं भलंच झालेलं व्हावं असं त्यांचं मत असतं. बरोबर. ओके. तुम्ही तुमचं एक भाषण मध्यंतरी फार गाजलं की मंत्री असताना तुमचा रुबाब कसा होता आणि मंत्री झाल्यानंतर कसं सगळं पाखरं दाण्यावर जशी उडून गेली तशी ती उडून गेली. तर आता काय परिस्थिती आता ते कसं आहे योगेशजी, तुम्हाला एक गंमत सांगतो. मंत्रीपदाचं ही वाखरच वाईट असते. बरं. हे जो एक पुस्तक लिहावं असं आता मला वाटायला. बरं. मंत्रीपदाच्या अनुभवावरती त्यावेळी मंत्री आमची युती झाली भाजपवर. बरं. आणि आम्हाला घटक पक्षांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं. ओके. असं जाहीररित्या ठरलं. सरकार आलं पहिल्या विस्तारात कोण कोण येणार मग ते आमचं फुटू बिटू टीव्हीवर पडायला लागलं. महादेव जानकरचा, माझा, मेट्यांचा, आठवले साहेबांचा एक दोघांचा कार्यकर्ता टाकायचा, मग दोघाला कॅबिनेट करणार, दोघाला राज्यमंत्री करणार. आणि माझ्याकडं अहो प्रांतापासून तहसीलदारपासून मी मंत्री नसताना उलटी व्हायला माणसं यायला लागली. बरं. गुच्छ घेऊन घडी यायचं. अजून झालेलं नव्हतं शक्य. अजिबात झालं नव्हतं. आणि ते साहेब म्हणायचे साहेब मी या मंत्र्याकडे एवढ्या वर्षी केले. बरं. त्याला कसं खातं चालवून दिलं त्याला विचारा. बरं. मला गुच्छ घेऊन सत्कार करायला जा. मी ते आला की त्याला चहा पाणी करायचा साहेब मी विचार करतो. कारण अशी 5-7 दिवसात 10-15 येऊन घडी जायचं. बरं. डेप्युटी कलेक्टर लेवलची. बरं. मग मी बी काढायचा, चौकशी सगळ्याकडे पाठवायचा, यो माणूस कसा आहे, यादव कसा आहे, सावंत कसा आहे. आणि मंत्रिमंडळाचं ज्या दिवशी डिक्लेअर नाव यायचं त्या दिवशी आमचं यादीत नाव बसून असायचं. बरोबर. गुच्छ दिलेला बी गायब आणि आम्ही बी गायब. असं एकदा नाही झालं, असं 2-3 वेळा झालं. बरं. ओके. एकदा तर नाव फिक्स आम्ही बैठक करून आलो. नाव फिक्स होऊन अहो तुम्हाला सांगतो मी मंत्रिमंडळाचा दुसऱ्यांदा विस्तार झाला योगेशजी. निम्बा तालुका सत्कारला राव माझ्या. बरं. शालीन गुच्छ असा टेम्पो वर गुच्छ होत शाली माणसं कवा मी बघितली नाही ती सुद्धा माझा सत्कार. ओके. आणि नाही आलं की मंत्रिमंडळात नाव. बरं. पुन्हा कडे येऊ कोण आम्ही एकटंच की पुन्हा. ओके. पुन्हा तिथं कोण सुद्धा नाही. मंत्री झाल्यावर सुद्धा मी तुम्हाला म्हटलो नाही का मंत्री झाल्यावर एवढी माणसं एवढ्या अधिकारी आणि एवढं कौतुक करायचे अधिकारी. तर मग एखादी योजना काढली की काय भाव प्लॅनिंग आहे तुमचं, काय धोरण आहे तुम्ही, आज काय घोषणा केल्या. आणि मलाही उगच ताण याचा हवा मारायची. हवा मारली मलाही ताण याचा. ते हे झालं पाहिजे, त्या भागात दौरा केला पाहिजे, तिकडं बँकेचं कर्ज मिळालं पाहिजे, मग बँकेच्या आढावा बैठका घ्या. मला वाटलं हा आपल्याच बोजे आहे सगळा. राज्य चालवायचा. राज्य चालवायचं. मग अधिकारी माग पुढं कोण जेवणाचा डबा तुम्ही, कोण पाण्याच्या बाटल्या तुया, कोण म्हणजे काय नाहीच. असं अगदी मी आत असलो मला भेटायचं असलं तरी साहेब थोडे थकलेले आहेत थांबा काय त्याच्या आईला. मला वाटायचं खरंच बाप आणि आपल्याला ही फारच मानायला लागली ती. अक्षरशः मंत्रीपद गेल्यावर राव अधिकारी ओळखन आता. ओके. जवळ गेलो तरी तो बघिना झालाय. त्याला सांगायला लागतोय सदाभाऊ आला तो म्हणतात तुम्ही आलाय काय काम आहे. ओके. माणसं मी म्हणलो नाही एवढी तुफान गर्दी भयानक. योगेशराव 2-2 वाजेस्तोवर माणसं होती. रात्रीच्या 2 वाजेपर्यंत 2 वाजेस्तोवर माणसं होती. ज्या दिवशी मी काजा बोजा भरून मुंबईवरून आलो आई शपथ घराच्या बाहेर खुर्ची टाकून एकाल बसलो होतो. ओके. आजी गेले अधिकारी बॉडीगार्ड कोण कोण नव्हतो. मी एकटाच होतो आणि येड्याकडे घराकडे बघायचा इकडं तिकडं बघायचं. एखाद्याची गाडी आली तर मला वाटायचं कोण घडी भेटायला नाही काय नाही. म्हणजे जसं शिवारात कणसावरची पाखरं कणसातलं दाणं सुपले उडून जावं इथं तसं सगळं सगळं घडी उडून गेलं. भाऊचा किस्सा अतिशय खरा आहे. भाऊ आता आंदोलन करून आलेले आहेत. त्यांनी आता आमच्या बरोबर जेवण केलेलं आहे. त्यांना दिवसभर ते उपाशी होते. ते म्हणतात तसं खरी गोष्ट आहे की लोक सगळे सत्तेच्या पाठीमागं असतात आणि सत्ता गेल्यानंतर त्या पदाला किंवा त्या व्यक्तीला ते त्या अर्थानं तसा मान देत नाहीत. पण भाऊ मला एक विचारायचं आहे. आता परळकर आमदार झाले, बाकीचे मंडळी आमदार झाले, तुमच्या आता आमदारकीचा नंबर परत कधी लागायचा? आता कसं आहे राजकारणामध्ये योगेशजी धोक्याला महत्व असतं. धोक्यात काय आहे ह्याला महत्व नसतं. धोके कुठल्या बाजूला जास्त आहेत त्या बाजूला सत्ता असते. आता 51 पागल एका बाजूला आहेत आणि 49 शहाणी एका बाजूला आहेत. राज्य कुणातील पागलांचं येणार. आम्ही संघटन मोठं होतं आमचं. आम्ही एकत्रित होतो. प्रचंड दबाव होता. एक माणूस लागत होता घेतला. बरोबर. आज पडळकरांची गोष्ट वेगळी आहे. ते नाही म्हटलं तरी एका समाजाचा स्टार नेते आहेत.
कारण अलीकडचं राजकारण हे अर्थवादावरती राहिलं नाही, ओके, प्रश्नावरती राहिलं नाही. अलीकडचं राजकारण हे जातीयवादावरती आलेलं आहे. प्रत्येकाची जात राजकारणामध्ये श्रेष्ठ अलीकडच्या काळामध्ये ठरायला लागली. आमच्यासारखी माणसं अपवादात्मक हे राजकारणामध्ये येऊ शकतात, राहू शकतात. कारण तसं आजच्या राजकारणामध्ये येताना तुमच्या मागे तुमच्या जातीचा समाज किती, ओके, तुमची वैयक्तिक क्षमता किती आहे ही बघितली जाते. आणि गैरहास्यातला काही भाग नाही. कारण ज्यावेळी एखाद्या विषयाचा घोडेबाजार व्हायला सुरुवात होतोय त्यावेळी त्या ज्या पद्धतीनं दर निघतो त्या पद्धतीनंच दर त्यामुळे पण तुम्ही काही देवेंद्रजींकडे काही शब्द टाकलाय का बाबा की पुढच्या याच्यामध्ये? मी त्यांच्यावर असा काही शब्द टाकला नाही. आणि मी योगेशजी आज प्रजाळपणानं सांगतो, मला जे मिळालं ते भरपूर मिळालं. एका मुरळोबाच्या वाडीतला 200 घरातला शेतकऱ्याचा पोरगा. मी काही शहरात योगेशजी माझा बाप आला नाही. मी वयाच्या 50व्या वर्षापर्यंत 9x12 अशा 3 रूममध्ये दगड मातीच्या कौलारू घरात वयाच्या 50व्या वर्षापर्यंत गावात राहील. म्हणजे शहरात मला जागाच नव्हता. ओके, लक्षात आलं. माझे वडील वारले 2016 आणि मी शहरात राहायला आलो 2017. ओके, त्यामुळं 50 वर्ष मी माझ्या गावातच राहिलो. ओके, मगाशी म्हणलं तसं 9x12 3 जाप्त, त्याच्यामध्ये माझा भाचा, भाचेची 2 पोरं, तिची बायको, माझी 2 पोरं, माझा आई वडील, मी उडी माणसं. आम्ही 10-12 माणसं तेवढ्या. त्यात आमचा सगळा खटाला धान्याचा हवा त्याच्यातच, वाकळा त्याच्यातच, चादरी बिदरी पांघरायचं त्याच्यातच, लक्षात आलं, चूल बी त्याच्यातच. काय एवढ्या वाईट परिस्थितीमधून खऱ्या अर्थानं मी इथपर्यंत आलो. शेतकऱ्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला आमदार झालो, मंत्री झालो. अजून आयुष्यामध्ये काय पाहिजे? तुमची शेती स्वतःची किती एकर आहे? माझी शेती स्वतःची आता 4-4.5 एकर आहे. बरं, आता म्हणजे आधी किती होती? मंत्री झालो काही नव्याने घेतली काय? नव्यानं 1 गुंठा सुद्धा घेतलेला नाही. बरं, जे वडिलांचं जे आहे ते आहे. मग ते कोण पाहतं शेती? नाही, शेती आता तुम्हाला आश्चर्य वाटणार. एक सैनिक स्कूल आमचा आहे. बरं, काय? आणि आमच्या वडिलांची जमीन अशी डोंगराचं माळ होती, त्या माळाला आम्ही केली 5-7 एकर. आम्ही ती काय डोंगराला लागून असल्यामुळं डोंगरातलं प्राणी याचं, त्यामुळे आम्ही ती गवत पडवते बैल चरायला बिरायला. तर एक शाळा तपासणीला काही अधिकारी लेडीज आल्या आणि त्या फिरत फिरत गेल्या. एका शिपायानं त्यांना दाखवलं, ही भाऊची मालकी नाही. त्या आमची मालकीनं त्यावेळी भाताची मळणी करत होती. बरं, भार देऊन उभा होते. आता या 2 महिन्याचं गोष्ट. आता मला काल साताऱ्यात 2-3 लोक भेटले. ते म्हणले, तुमची आई आजारी होती म्हणून आम्ही बघायला आलो दवाखान्यात गेल्या महिन्यात. आणि कोण आहे शेवला? तर म्हणले, भाऊची मिसेस आहे. ती कुठं आहेत? ती बाहेर चालत आली तर ती बाहेर फरशीवरती भाकरी सोडून जेवत बसलेली होती. तिने तो फोटो काढला आणि मला पाठवला. आता ही शेती माझी बायको 100% पहिले तीच बघत होती, आताही तीच बघते. मी दिवसभर इकडं तिकडं काही नसलं तर 100% सकाळ 9 मी शेतातच असतो. ओके, अच्छा. पण काम ती करते व तिच्या वाढण्या नको. शेतात काय पिकवतो? शेतात तुम्ही काय पिकवता? भात असते, सोयाबीन असते. बरं, ओके. भाजीपाला आम्ही करतो, वेगवेगळ्या भाजीपाल्याचा छंद आहे आम्ही. अच्छा. मग मिरची असेल, टमाटा असेल, वांगी असेल. शेती परवडते का? ती परवडते म्हणून करायचं नाही, तो बाप जादाचा धंदा आहे. आता परवडत्या जरा, कारण मला पिनशील असल्यामुळे काही टेन्शन नाही. म्हणजे घर खर्च चालतो, घर खर्च चालतो. शेतीवर काही चालत नाही. ओके, शेतीवर नाव चालत. सदा भाऊ, तुम्ही राजू शेट्टी साहेबांसोबत गेले, अनेक वर्ष काम केलं, मात्र तुमची आणि त्यांची भेट पहिल्यांदा कधी झाली होती? राजू शेट्टीच्या अगोदर मी चळवळीमध्ये आलो. मी रघुनाथदादा पाटलांच्या बरोबर 1984 त्यांच्याबरोबर मी काम करायला सुरुवात केली आणि मग शरद जोशींच्या बरोबर चळवळीमध्ये आम्ही सामील झालो. राजू शेट्टी मला वाटतं की 92 नंतर चळवळीमध्ये आले, जोडले गेले. आमच्या थोडं मागं नव्हते. ते तालुका अध्यक्ष होते, त्यावेळी मी सांगली जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष होतो. आणि ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, त्यावेळी मी संघटनेचा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. ते आमदार होण्याच्या अगोदर मी युवा आघाडीचा, शेतकरी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष होतो. तशी 2014 म्हणजे आम्ही 20-22 वर्ष एकत्रित काम केलं. ते ज्यावेळी
2000 मला वाटतं 4 आसपास शेतकरी संघटना सोडून गेले आणि स्वाभिमानी संघटना काढली. त्यावेळी मी शेतकरी संघटनेबरोबर होतो. त्याच्या मधल्या काळात आम्ही 4-5 वर्ष लांब होतो, परंतु संवाद आमचे असायचे. दृष्टीमध्ये काही आमच्या अंतर नव्हता. आणि 2007 परत मी स्वाभिमानीशी जोडलो गेलो आणि 2014 लोकसभेची निवडणूक स्वाभिमानीच्या तिकीटवरती मी माडामध्ये लढवली आणि त्यांनी हातकणंगल्यामध्ये लढवली. एक दोस्त म्हणून आम्ही दिलदारपणानं दुस्ती केली. खांद्याला खांदा लावून आम्ही दोघं सुद्धा मोठ्या हिमतीनं आम्ही लढलो. एक आहे की ते काय मला म्हणत आहेत ह्याच्याशी मला काय देणं घेणं नाही, पण त्या माणसाचा त्या काळामध्ये आंदोलन सुरू असलं की आमच्या ज्या टॅक्टिक्स ज्या आंदोलनाच्या ठरायच्या ते फायनल आम्ही दोघं करत होतो. आणि चर्चेला कुठेही जायचं असेल तर एक आमची टॅक्टिक असायची की चर्चेला मला ते ठेवायचे, मी पुढे असायचं. याचं कारण की माझ्या हातून जो काही प्रश्न संपुष्टात येणार नाही किंवा चर्चेला गेले ते सगळंच काही मान्य होत नसते, परंतु मग मध्ये कुठेतरी त्याला वाव असला पाहिजे परत बोलण्याचा. आणि मग मी पुढे बोलणी पटलावरती सांगत राहायचा की ठीक आहे मला आता राजू शेट्टींच्यावर बोलावं लागेल. मग एक दोनदा आमची त्यांच्यावर चर्चा फिरवायचा, परत येऊन मी सांगायचा की मला मान्य आहे पण राजू शेट्टींना मान्य नाही. म्हणजे कुठंतरी दोन पैसे शेतकऱ्याच्या पदरात जास्त कसे पडतील ओढून ताणून, हा त्याच्या मागचा आमचा हेतू असायचा. आणि एक चांगल्या पद्धतीनं एक दुस्ती मला वाटतं गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासराव देशमुखांच्या नंतरची चळवळीतली दोस्ती त्यांची राजकारणातली होती. हे आमची 20-22 वर्षाची होती. आणि योगेश रावने विचारलं की मी काय म्हटलं, बऱ्याच वेळा मन दुभंगली मन दुखवली की मग माणूस मनाला लांब गेला तर तो जवळ आला तरी सुद्धा तो जवळ येत नाही. त्यांच्यापासून माझं जे अंतर पडलं, त्यांनी एक युनो समिती नेमलेली होती, युनोची मोठे विद्वान त्या समितीमध्ये होते आणि त्या विद्वानाने त्यांना अहवाल दिला आणि मला संघटनेत काढून टाकलं. दुर्दैव त्यांचं असं आहे की त्या युनोमधले मी सगळे त्यांना सोडून गेले आणि हळूहळू तेच बाहेर पडले. मला काढणारे ते व्यात राहिले नाही. चळवळ कोणतीही उभा करायची असेल तर चळवळीतल्या नेत्यांना आई होयाचं असतं. चळवळीमध्ये बाप होऊन चालत नाही, राजकारणामध्ये बाप व्हायचं असतं. कारण तिथं एखादा माणूस आलेला तो लाभापोटी आलेला असतो, चळवळीमध्ये आलेला माणूस हा समाजासाठी आलेला असतो, समाजाच्या प्रश्नासाठी आलेला असतो. त्याला काही तिथं चळवळीत आला म्हणून कुठं कॉन्ट्रॅक्ट मिळत नसतं, त्याच्या लेकराला नोकरी मिळत नसती किंवा एखादं लाभाचं पद त्याला मिळत नसतं. उलट घालून भाकरी आणूनच खायच्या असत्या त्या. आणि चळवळीमध्ये लोक म्हणतात की लष्कराच्या भाकरी भाजणं म्हणजे चळवळ, त्यामुळे तिथं आई व्हायचं असते. मी म्हणणार नाही, पण राजू शेट्टी हे बाप व्हायला गेले आणि त्याचा परिणाम एक चांगली चळवळ आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. राजू शेट्टींचा चेहरा आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेला, त्याला मोठा असा तडा गेला. सदाभाऊ खोत एक नाव असल्यामुळं त्याची चर्चा होती, पण अशा अनेक सदाभाऊ खोत त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत होते की त्यांनी राजू शेट्टीचं नाव मोठं केलं, पण ती माणसं खड्यासारखी बाजूला सांगली. माझा शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही आताही आंदोलन केलं आज पुण्यात, तर तुम्ही गेटच्या वर चढलात, उन्हात बसलात 2-3 तास, तुमच्या फिटनेसचा फंडा काय? नाही, एक आहे की मी मंत्री असताना एक किस्सा घडला, तो भविष्यात काही मी लिखाण केलं तर त्यात येईल, पण तुमच्याकडे तो येणं गरजेचं आहे. की चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मी मंत्री झालो याचं एका बाजूला कौतुक होतं, दुसऱ्या बाजूला विकास कामं झाली पाहिजे, ती अधिकाऱ्यांनी आमचं ऐकलं पाहिजे, एक मानसिकता असणं स्वाभाविक होतं. जे सदाभाऊ गावात येऊन भाषणं करत होते ते प्रश्न आता लगेच सुटले पाहिजे ते, कारण चळवळ आणि प्रशासन ह्या दोन गोष्टी आहेत. आणि मग काय झालं, मी दौऱ्यावरती होतो आणि शेतकरी काळे झेंडे दाखवायला आले, मग ते कोण होते, माझ्या संघटनेचे कार्यकर्ते होते. बरं, पोलीस म्हणले की सदाभाऊ गाडी जरा दुसऱ्या बाजूने घेऊया. मी म्हटलं गाडी दुसऱ्या बाजूने घ्यायची नाही, आपण गाडी थांबूया,
कारण मला माहित आहे माझ्या कार्यकर्त्यांचं त्यांना दवाखाने काय लागते. मी गेल्याबरोबर खाली उतरलो, तिने मी हात जोडलं मला आणि खाजीलपणाला उभा राहिले. माझ्या लक्षात आलं त्यांना मला काळं झेंडं दाखवायचं होतं पण भाव उतरले. मी त्यांना सांगितलं आता एक काम करा काळं झेंडं धरा. मग तिने काळं झेंडं धरलं, द्या घोषणा, दिल्या घोषणा. मी त्यांचं मग निवेदन घेतलं कारण आम्ही त्यातूनच वर आलो ना. आम्हाला काय अपेक्षित असतं त्या काळात, मंत्र्यांना गाडी थांबवावी, आमचं निवेदन घ्यावं, आमची विचारपूस करावी. आणि मंत्री तसाच निघून गेला तर मग संताप तयार होतो. ओके. आणि मग मी त्यांना विचारलं आता काय करायचं होतं तू, आणि नाही म्हणले टमाटो आम्हाला तुमच्या गाडी पुढे वाचायचं होतं. म्हटलं वाचा टमाटो गाडी पुढे. गाडी पुढे टमाटो उठलं, एक अधिकारी माझ्या कानात म्हणले अहो टमाटो गाडी पुढे वाचणार, गाडी त्याच्यावर जाणार, चिखल होणार, लोक तुम्हाला नावं ठेवणार, ह्यातनंच मी आलोय म्हटलं. कारण हा चिखल जर झाला तर म्हणले मीडियावाली दाखव ना. बरोबर. सदाभाऊन गाडी टमाटोवरनं गेली आणि मग मला तिथं धोरण आता टमाट्याच्या बाबतीमध्ये निर्णय काय घेतला पाहिजे हे सांगायला सोपं जाईल हिने केल्यामुळे. बरोबर. मीच म्हटलो असतो तर ते काय म्हणतील हे सदाभाऊन कुठलं खोळ आणलं. मला बोलायला जागा झाली, गावातला शेतकरी टमाटो मंत्र्याच्या गाडीवर फेकायला. काय आणि म्हणून आ जे तुम्ही मला प्रश्न आता विष्णूजी विचारला त्याचा असा आहे की एखादा पोरगा हा कलेक्टर झाला आणि त्याचा बाप जर शेतकरी असला आणि जर पाऊस पडला आणि तो पोरगा जर गावाकडे आला तर त्या जमिनीच्या सुगंधानं धावत तो शेताकडेच गेला पाहिजे. कारण त्यानं त्या मातीमध्ये जन्म घेतलेला आहे. आता तो शेतकऱ्याचा नसेल आणि कलेक्टर झाला असेल तर तो प्रॉब्लेम आहे, तो जाणार नाही. तसं एखादा शेतकरी संकटात सापडल्यानंतर खऱ्या अर्थानं मी सांगतो की आमच्या जीवाची काहिली होती, तगमग होती. अरे 10 दिवस त्या शेतकरी बारशीचा बसलाय, त्याचा कांदा सडायला लागलाय, तो दोस्ताकडे इथे येऊन राहिलाय, काय तिची अवस्था असेल, त्याच्या लेकरा बाळाची काय अवस्था असेल. 10 दिवस 5-7 लाखाचं वाहन तिथं त्याचं थांबलंय पण तो 40,000 रुपये भरू शकत नाही. 40,000 रुपयासाठी 6 लाखाचं वाहन कोण थांबवाल का. हे मन माझं बेचैन होत होत. मी ज्या दिवशी तर आंदोलन करायला अचानक येणार होतो त्या दिवशी राहुरीच्या शेतकऱ्याची हळद सांगलीच्या आरटीओनं जप्त केली. मी आलोय सातारजवळ, आता पुण्याला यावं का सांगलीला जावं. ते म्हातारं फोनवर रडायला लागलं, साताऱ्यातनं गाडी वळवली आणि अचानक कार्यकर्त्यांना सांगितलं सांगलीत आंदोलन केलं, ती जी हळद दिली. मग तुम्ही म्हणणार आज सोमवारच का निवडला, तर मग प्रॉब्लेम आहेत. 14 तारीख होती आंबेडकर जयंती होती, आदल्या दिवशी का कार्यक्रम आंबेडकर जयंतीचा, दुसऱ्या दिवशी कार्यक्रम, पुण्यात गर्दी असणार, मिरवणुका असणार, पोलिसांच्या वरती ताण आहे. परत शनिवारी आंदोलन करावं तर ऑफिसला सुट्टी आहे त्या, इथं अधिकारी जर नसतील तर आपली धात कोण घेणार. मग रविवार आला, मग आम्ही सोमवार केलं. आणि मला तर तुम्ही विचारलं आंदोलनामध्ये मी आलो शेतकऱ्याबरोबर रस्त्यावर बसलो की मला एक ऊर्जा तयार होत असते, माझ्यामध्ये मला एक ऊर्जा मिळते. एका ह्या आंदोलनानं मी आता 15 दिवस मला टॉनिक मिळालं, 15 दिवस मी आता राजासारखा वावरणार की आपण काहीतरी केलं. आंदोलन नसलं की मलाच खुळ्यागत होत. मंत्री असताना मी कधी कधी वाटायचं या का आंदोलन केलंच पाहिजे. नमस्कार भाऊ, माझं नाव निनाद. अजित पवार भाजप सोबत जाणार अशा चर्चा होत्या, मध्यंतरी ते नॉट रिचेबल होते पण दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम परत जे होत्या त्याप्रमाणे ते आले आणि आता पुन्हा ते भाजप सोबत येणार आहेत. तुम्ही याच्याकडे कसं बघताय? काय आहे की राजकारणामध्ये चर्चेत राहावं लागतं आणि चर्चा सुरू ठेवण्यासाठी सुद्धा एक त्याला आपण काय म्हणू, जसं सोशल मीडिया चालवायला टीम असते का नाही, तशी राजकारणामध्ये चर्चा चालवायला सुद्धा एक टीम असते. त्या टीमचं काम आहे तिने चर्चा चालवणं. आता तुम्ही पत्रकारितेमध्ये काही लोक विश्वासानं तुम्हाला फोन करतील नेत्याच्या जवळचा, तुम्हाला माहित असतं की हा नेत्याच्या जवळ आहे, तो सांगतो उद्याच्या एक अशी बातमी आज तुम्ही नुसती जाहीर करून टाका आणि ही अशी अशी आहे. तो नेता बोलतो का नाही, मग तुम्ही म्हणता सूत्राकडून समजलं. तर ह्या अफवा सातत्यानं ठेवायच्या, कारण जर उद्या तिकडं जर पहिल्या पंक्तीला बसायला लागत असेल आणि जेवण जर चांगलं मिळणार असेल तर बसलं तर कुणा कुणी म्हणू नये हे अचानक जेवायला येऊन बसलंय. त्याच्यापेक्षा अगोदर चर्चा करून ठेवायच्या. म्हणजे मग पंक्तीला जेवायला बसलं तर कोण म्हणत नाही तू कसं काय जेवायला आलंस, कवासावर आलंस, असं म्हणत नाही हो. त्यामुळे अगोदर सोडायचं, मी योगेशकडे जेवायला जायचा विचार चाललेला आहे, जेवायला जायचा विचार. मग जेवायला गेले माणसं म्हणतील अहो हे त्याचं 2-4 दिवस झालं चाललं तर जायचं आहे.
असं काय नसतंय तुम्हाला सांगतो. राजकारणी माणसं ही कुणाचीही शत्रू नाहीत. त्यांना वाटतं त्यावेळी ते पुरोगामी म्हणतात, त्यांना वाटतं त्यावेळी ते डावे म्हणतात, त्यांना वाटतं त्यावेळी उजवे म्हणतात. आई शपथ, मला पुरोगामी म्हणजे कुठं असते ते बी कळलेलं नाही, डावं कुठं राहतंय ते बी कळलं नाही, आणि उजवं कुणीकडे बसलंय ते बी कळलं नाही. पागल वयाचा दंगाई आहे तुम्हाला मी सांगतो. हिथं एवढं ध्यानात ठेवायचं. तुम्ही सुद्धा मिळाली संधी तर पटकरणी आमदार व्हायचं, मंत्री व्हायचं, माझ्याकडे गेलं की जाब कारवाणी बसायला. हिथं बाकी चौकशी करायची नाही की भात शिजला कसा, त्याला मिटलंय आहे का, आला की खायचं, तिथे चौकशी करायची नाही. पण मध्यंतरीच्या काळात प्रकाश आंबेडकरांनी पण म्हटलं की 15 दिवसात पुन्हा एकदा राष्ट्रीय भूकंप होणार आहे. असं नाही म्हटलं तर मग तुम्ही बातमी दिली असती का तिची? पण आपल्या गोटात असं खरंच काही आहे का? एक गोट बीट काय भानगड नसते. इथं तुम्हाला माहितीसाठी सांगतो, इथं कसं आहे, डाव प्रतिडाव असतंय. आतला गोट नसतोय काय नसतोय. इथं प्रत्येक जण प्रत्येकाला घेतो. सावलीला सुद्धा राजकारणात घाबरत असतील. झोपती ती राजकारणी कधी? मी मंत्री झालोय म्हणून सांग, झोप आली तरच झोपती ती, नाही तरी झोपत नाही, येतच नाही झोप. हे लय वाईट आहे. सकाळच्या पारी उठल्यावर चौकशी करायला लागतंय, आपलं बरोबर आहे का, आपलं आहे का, बसतान का गेलंय, हे तर काही कळत नाही. हो, अशी एक चर्चा आहे की रयत क्रांती संघटना ही एकदाही निवडणूक लढली नाही किंवा लढवली नाही, तर 2024 मध्ये माढा लोकसभा मधून निवडणूक लढवणार. कसं आहे की मी स्वतः निवडणूक लढवली, माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या. आता अनेक कार्यकर्ते माझे सरपंचही झालेले आहेत. अगदी विदर्भात सुद्धा माझे कार्यकर्ते सरपंच आहेत. माझ्या विभागात अनेक ग्रामपंचायतीमध्ये माझे कार्यकर्ते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाचा अलीकडे आता झालेलं नाही. आम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुका रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून लढणार आहेत. एक गोष्ट तुम्ही चांगला प्रश्न विचारला, कार्यकर्ता टिकायचा असेल तर त्याला सातत्यानं काम द्यावं लागतं, निवडणुकीला उभा करावं लागतं. निवडणुकीमध्ये जय का पराजय महत्वाचा नसतो, पण त्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण त्या परिसरामध्ये फिरत असतो, त्या परिसरातले प्रश्न तो कार्यकर्ता हातात घेत असतो, आणि त्यामुळं संघटन मजबूत होत असतं. प्रत्येक गावात तो माणसं जोडायचा प्रयत्न करत असतो, आणि त्याचा उपयोग हा वेगवेगळ्या आंदोलनामध्ये होत असतो. आणि म्हणून निवडणुका लढवणं हे संघटन बळकट करण्यातलाच एक प्रकार आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही भविष्यकाळामध्ये निवडणूक लढवणार. माझ्या बाबतीत तुम्ही जर म्हटला तर तुम्हाला मी प्रजाळपणानं सांगेल की आमची स्वतःची अशी ताकद नाही की आम्ही आमच्या ताकदीवरती निश्चितपणानं निवडून येऊ शकू. आता आम्ही भाजपबरोबर युतीमध्ये आहोत. आम्ही इचलकरंजी हातकरंगे मतदारसंघ मी गेल्या वेळीही लोकसभेचा मागितला होता, आणि याही वेळी मी मागितला आहे. तो जर मला मिळाला तर निश्चितपणानं तुम्ही लढवणार आहे. आता अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या देशाचं वातावरण पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण नाही शिकलो ती बरं झालं. त्यामुळे सुरुवातीला खंत वाटत होती, पण आता आनंद वाटायला लागलाय की लई शिकलो असतो तर प्रॉब्लेम बरंच तयार झालं असतं. कमी शिकल्यामुळं अज्ञानात छानपणा असतो. आणि मगाशीच मी म्हटलं की वाट येड्याने लावली नाही, वाट शहाण्याने लावली आहे. जास्त शिकलेल्यांनीच वाट लावली आहे देशाची. त्यामुळे खंत नाही, पण एक मी सांगेन की शिक्षण असलं पाहिजे, पण आजची जी शिक्षण पद्धती आहे ही पद्धती आम्हाला जगण्यासाठी पुरेशी आहे का याचा विचार करावा लागेल. आमचं जगणं आणि मरणं जे ठरतं ते या शिक्षण पद्धतीनं आम्हाला समजतं का? आजची शिक्षण पद्धती ही गुलाम बनवणारी पद्धत आहे. ही शिक्षण पद्धती हळूहळू बदलावी लागेल. आमची शिक्षण पद्धती मालक बनवणारी असली पाहिजे, गुलाम बनवणारी असता कामा नये. आणि मी तुम्हाला एक निश्चित सांगेन की मी वक्ता म्हणून जन्माला आलो. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरती मी वक्ता म्हणून पुढे आलो. आजही माझ्याकडे तुम्ही बघितलं योगीजीचा आणि माझा संबंध आहे. तुम्ही खरं या म्हणजे एकदा शांतवाणी की एक वेळ दुसऱ्या अँगलचा सरावा बघायला. मी माझ्या ज्या गावात जन्म घेतला छोटासा, त्या गावामध्ये हा शरद जोशींचा आशीर्वाद आहे. शरद जोशी शिबिर घ्यायचे आणि आम्हाला भाषणाला पाठवायचे, त्यामुळे आम्हाला वाचायला लागायचं. आणि असं करता करता मला वाचनाची सवय जडली. माझा बाप ग्रंथाचा अर्थ फोडून सांगायचे. गावातले लोक ग्रंथ ऐकायला यायचे, पण बापाला वाचायला येत नव्हतं. त्याचा फायदा मला झाला. तर बापाला वाचायला येत असतं तर मला वाचायची सवय जडली नसती. मी वाचायचा आणि बाप माझा अर्थ फोडून सांगायचा. इयत्ता 3री मध्ये असताना पहिला ग्रंथ मी वाचला दासबोध. आणि मी जेवढा ग्रंथ वाचलं
एवढं सगळं ग्रंथ माझ्या वाचनालयामध्ये आहेत. आता माझ्याकडे 14,000 पुस्तकं आहेत. तुम्ही जर माझ्याकडे आज आला आणि तुम्ही म्हणला की मला 16 वर्षापूर्वीचा पेपर पाहिजे, म्हणजे माझ्याकडे 9 पेपर येतात, तुम्हाला 16 वर्षाचं पेपर तुम्हाला मिळतील. आणि म्हणून निश्चितपणानं वाचन करत राहिलं पाहिजे. मी तुम्हाला आश्चर्याची गोष्ट नाही, आता जरी माझ्या गाडी बसायला बॅग खुलली तर तुम्हाला आत्ताही माझ्या बॅगमध्ये एक पुस्तक आहे. मी रात्री ते 2:30 वाजेस्तोवर वाचत बसलो होतो, मला त्याचं नाव आठवणं झालंय, बॅगमधलं आण रे म्हणजे लावू. आणि ते कशावर आहे की या जगाचा व्यापार कसा सुरू झाला. एक व्यापारी आपल्या देशामध्ये आलेला होता शिवाजी महाराजांच्या काळात, आणि मग त्यांना येताना वाटेत कसं अडथळं येत गेलं, कुठं राहिला तो, काय काय झाला, जहाजं कशी लुटत होती, हे सांगण्यामागची भावार्थ. तुम्ही किती शिकला ह्याला महत्व नाही, तुम्ही काय शिकला आयुष्यामध्ये ह्याला फार महत्व आहे. नमस्कार सदाभाऊ. केंद्रामध्ये अमित शहा यांनी सध्याचे सहकार मंत्री आहे, राज्यातील अनेक नेते भाजपचे हे विविध प्रश्नांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या किंवा ऊसाच्या प्रश्नासंदर्भात अमित शहांना भेटलेले आहे, तर त्यांच्या सोबत कधी सदाभाऊंना आम्ही पाहिलं नाही. असा आहे सौरभजी, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आता त्या गावाचा रस्ताच आम्हाला माहीत नाही, तर तुम्हाला आम्ही दिसन कसं तिथं, आणि जाणार गडी आम्हाला कसं घेऊन जातील. त्यांना त्यांचं दुकान चालवायचं आहे. ते म्हणणार सदाभाऊ आला की आपल्या दुकानात माल किडका किती आहे, सडका किती आहे, सगळा सांगणार. सदाभाऊला कशाला बरोबर ठेवायचं, ते कशाला बरोबर ठेवतील. ही मंडळी अशी आहे की कुणाचं बी सरकार येऊ दे, हे गडी तिकडं आहेत. जसं जहाज बुडायला लागल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा चावूल कुणाला लागती, तर उंदरांना लागती. तसं एखादं सरकार बुडायला लागलं तर पहिल्यांदा चावूल कुणाला लागती या राज्यामध्ये, तर ती साखर सम्राटाला लागती, ही उंदरं आहेत. तेच साखर सम्राट आता सध्या भाजपमध्ये आले. आता असं आहे, आम्ही त्यांना घेऊ नका म्हणून ती थांबतील. ते म्हणणार ह्या आली तर सत्ता येते, सदाभाऊ आलं तर सत्ता जाते, ते कशाला बाजा येतील. ओके, तर या ठिकाणी सदाभाऊ खोत आलेले होते, त्यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. भाऊ तुम्ही असेच या ठिकाणी या आणि गप्पांचा फळ असाच आपण रंगूया. आपल्या गप्पा अतिशय चांगल्या रंगल्या, त्याबद्दल तुमची आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांची. फळ सुद्धा गावगाड्यातला आहे बरं, शब्द अरे तुमच्यामुळे या फळाला तुरा आला. येस, तर हा फळ, या फळाची लागवण किंवा काय लाग काय आपण त्याला म्हणूया, पेरणी आपण दरवर्षी करत राहूया. आणि या गप्पांबद्दल भाऊ थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.